पक्षाचे देवदूत सांगे साहेब आणि त्यांच्यावर काही संपूर्ण कार्याची त्यांच्या फांद्यावरती जबाबदारी सोपवली आणि ती आपली पूर्णपणे अशा ह्या मुसळधार पावणे पावसामध्ये कुणीही आज बाहेर निघायला तयार नाही शेतकऱ्याशिवाय आणि आज आपल्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरताना आज आपल्या या डोंगरावर बसलेल्या या गरंडे गावामध्ये काय परिस्थिती आहे ही पाहण्या करताना जी आधी ची उपस्थिती तर मी पहिल्यांदा त्यांचे इथं आल्याबद्दल खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवादही देतो आणि साहेबांचं जर त्या कार्याचं आपल्यासारख्याला वर्णन करायला पात्रता नाही ना आपण त्या पात्रतेचे सांगे आणि ज्यांच्या आमच्या हस्ते आम्ही वाटप केलं म्हणून त्याचं साक्षीदार आम्ही आहोत आणि काही पायाही तर घेणाऱ्या पण आहेत तर 10,000 बहिणी ज्या माणसाच्या आहेत किती 10,000 त्यातली एक इथं उपस्थित म्हणजे ते 10,000 बहिणींना ज्यांनी भाऊबीज केली आणि म्हणून 10,000 त्यांच्या बघणी आहेत अशी पद्धतीची देवासारखी व्यक्ती हे देवानेच पाठवून दिलेली आहे का कुठेतरी गोर गरिबांच्या करताना त्यांचं या शरीराचं जीत हो आणि उपयोग हो शरीराचा अशा कार्य करताना त्यांच्या कार्याचा आज जे चाललेले शासनाला सुद्धा असं कार्य होत नाही तर असं हे कार्य साहेबांचं आहे तर मला पहिल्यांदा काय त्यांच्या आई वडिलांनी पुण्य केले असतील ते पुनश्चाव आणि त्या आई वडिलांच्या पुण्यामुळं दोन्ही बहीण भावंड आणि आपला स्वतःचं सगळं कुटुंबाचा कार्यभाग सोडून आणि जगाचा कार्यभार आपल्याला आपल्या मुलांचं किंवा आपल्या घराचं कार्य चालवताना आणि एवढं कार्य चालवायचंय आणि सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायचंय म्हणजे सामान्य बाब नाही फार मोठीशी बाब आहे जी सामान्य माणसाला त्याचं कळणार नाही काही बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला काही कळणार नाही अनेक श्रीमंत माणसं आहेत पण त्यांच्याकडून असं योगदानाचं कार्य होत नाही पण आज अशी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी व्यक्ती एक तयार झालेली आहे का ती फार मोठं एक काम करते आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे